शेती व्यवसाय तोट्यात असल्याची बहुसंख्य शेतकऱ्यांची व्यथा असते. अशा परिस्थितीत शेतकरी तरुणांना विवाहासाठी मुली मिळण्यात खूप अडचणी येतात. मुली शेतकरी नवरा नको गो बाई असं म्हणत स्थळांना नकार देतात. हे वास्तव नाकारत मुंबईतील एका उच्च शिक्षित तरुणीने शेतकरी नवराच हवा असा हट्ट केला. तिच्या पालकांनी मोठ्या शहरातील चांगले स्थळ नाकारून मुलीची इच्छा पूर्ण केली. मुंबईत महिन्यापूर्वीच महाडमध्ये निरीक्षक पदावरून निवृत्त झालेले अनिल सखाराम बेळे यांना 3 मुली, दोन्हीही मुली नोकरीला असलेल्या मुलांना दिल्या. तिसरी निकिताला लाडात वाढवून इच्छेप्रमाणे शिक्षण दिलं. सौंदर्य शास्त्रातील निकिताने पदवी घेतली. तिला मोठ्या शहरातून अनेक स्थळं आली. चांगली खासगी नोकरी करणारे व्यावसायिक पैसा बंगला असलेले अनेकांची स्थळं आली. पण मला शेतकरी नवराच हवा असा हट्ट तिनं केला. लेकीचा हा हट्ट वडिलांनी पूर्ण केला. मुखेड तालुका येवला येथील अमोल पगार या शेतकरी मुलाशी निकिताचा लग्न नुकतंच पार पडलं. वर अमोल पगार हाही उच्च शिक्षित असला तरी शेतीची आवड असल्याने त्याने शहराचा मार्ग न धरता फळबागेची उत्कृष्ट शेती करून परिसरात आदर्श निर्माण केलाय. निकिता व तिच्या वडिलांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला. नववधू निकिता पगार म्हणाली, माझे जन्म बालपण शिक्षण असा 24 वर्षाचा काळ मुंबईत गेला. मला व्यावसायिक नोकरीवाले पैसा बंगला असलेली स्थळं आली, परंतु मला खेड्यातील शेतकरी मुलगा हवा होता. आज मुंबईचं वातावरण दूषित झालंय, मात्र गावाकडे शुद्ध हवा सेंद्रिय भाजीपाला मिळतो. मला शेतीत काही कळत नाही, मात्र मला शेतीची आवड असल्याने मी आनंदाने शेती करायला तयार आहे. साहेबराव पगार वर पिता म्हणाले, ग्रामीण भागात शेतकरी मुलगा नको ही सर्रास मानसिकता आहे, त्यामुळे शेतकरी मुलाला मुलगी द्यायला कुणी तयार होत नाही. मात्र मुलीची इच्छा व तिच्या वडिलांचा मोठेपणा यामुळे तिचा अमोलशी शुभविवाह झाला. शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे, त्यांनी ही मानसिकता बदलायला हवी.